नमस्कार मित्रांनो, मी विदर्भ कन्या मोहिनी हजारे। तर मी काल एक व्हिडिओ टाकला होता की बाबा टिकटॉकवर जसं सर्वांना खूप इच्छा होती की बाबा आमचं गणेशजीचं आणि माझं लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे, गणेशजीचं पहिलं लग्न झालेलं आहे का जसं माझं झालेलं होतं, गणेशजीला काही मूल बाळ आहे का, हे जे तुमचे सर्व प्रश्न आहे ते टिकटॉकपासून माझ्या मागं आहेत। आणि पुष्कळजणांनी मला इन्स्टावर कमेंट टाकली, फेसबुकवर सुद्धा विचारत आहेत की ताई तुमची स्टोरी वगैरे किंवा तुमचे जे रेगुलर व्हिडिओ आहेत ते यूट्यूबला टाका ना। तर म्हणून तुमच्या सर्वांच्या म्हणजे आग्रहास्तव मी माझी स्टोरी आता म्हणजे कशी आमची ओळख झाली, आमचा म्हणजे माझं एक लग्न झालेलं असताना एक मुलगी असताना सुद्धा गणेशजीनं मला ॲक्सेप्ट कसं काय केलं, आमच्यामध्ये कसं काय बोलणं झालं, काय ठरलेलं आहे, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला एका भागाप्रमाणे म्हणजे व्हिडिओ करू स्टेप बाय स्टेप टाकणार आहे। जसा तुमचा रिस्पॉन्स येईल तशीच मी स्टोरी टाकणार, आणि रिस्पॉन्स नसला तर मी टाकणारसुद्धा नाही। कसं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख असे दोन पानं असतात। तर माझ्या आयुष्यात गणेशजी येण्याच्या अगोदर खूप दुःख होतं, तर ते पानं मला उघडायची पण नाही आहेत आणि मी ते काढणारसुद्धा नाही आहे। फक्त मी तिथूनच स्टोरी सांगणार आहे जिथून गणेशजी माझ्या आयुष्यात आले आणि आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली। तर मी आधी फायनान्स कंपनीत जॉब करत होती, कारण स्वराची जबाबदारी आमचा डायव्हर्स झाल्यानंतर माझ्या मुलीची जबाबदारी पूर्ण माझ्यावर होती आणि तिच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे ती चांगल्या शाळेत होती तर त्याच्यामुळे वर्षभराची तिची फी, तिचे क्लासेस हे सर्व माझ्यावर ॲक्टिवर होतं। आणि माझ्या घरची परिस्थिती म्हणजे माहेरकडची परिस्थितीसुद्धा एवढी हे नव्हती की ते माझ्या मुलीचा खर्च करतील। आणि पण माझी इच्छा होती की माझ्या मुलीला जरी बाबा नाही आहे तरी मला तिला चांगलीच लाईफ द्यायची आहे। तर मी तिचं म्हणजे चांगल्या शाळेत नाव टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मला जॉब हा करावाच लागणार होता। तर मी फायनान्समध्ये जॉब करत होती, पण काही कारणास्तव अकोल्याला जॉब करत होती मी आधी फायनान्स कंपनीत इसाप मायक्रो फायनान्समध्ये, जे गटाचे लोन वगैरे वाटप करतात त्याच्यात। तर तिथला माझा तो जॉब गेला, तर मी खूप टेन्शनमध्ये होती की माझा जॉब गेला, माझ्या मुलीचे मी विमा काढलेले आहेत आणि आता मी आता हिचा विमा कसा भरणार, मी हिची शाळेची फीज कशी भरणार। त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त जॉब सर्च करत होती, वॅकन्सी पाहत होती। तर असे जॉब सर्च करता करता एक दिवस गणेशजी पण फायनान्समध्ये जॉब करत होते अमरावतीला। तर असेच जॉब संदर्भाच्या याच्यात आमची ओळख झाली होती। तर त्यांनी मला 2-3 ठिकाणी असं सांगितलेलं होतं की इथं जॉब आहे, तिथं जॉब आहे, परंतु जेव्हा तिथं म्हणजे इंटरव्ह्यू द्यायची वेळ आली तेव्हा स्वराची तब्येत खराब झाली। तर त्याच्यामुळे मी तिथं म्हणजे इंटरव्ह्यूला जाऊ शकली नाही। तर मध्यांतर काळात म्हणजे स्वराला ची तब्येत खराब असल्यामुळे मी जॉबच सर्च नाही करू शकली। तर घरी राहत असताना मग मी यांना म्हणजे गणेशजींना नेहमी कॉल करत होती की कुठं वॅकन्सी असली जवळपास तर सांगा, तर ते नेहमी अशी वॅकन्सी सांगत होते नागपूर अमरावती दूरची। आणि एवढ्या दूर जॉब करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं, कारण माझ्या घरची अट, माझ्या आईची वगैरे सर्वांची अट होती की जॉब कर परंतु 50-60 किलोमीटर अंतरावर, म्हणजे अकोला किंवा अशा जवळच्या हद्दीत, की जेणेकरून माझ्या मुलीला माझी आणि माझ्या मुलीची रोज भेट झाली पाहिजे। तर त्याच्यामुळे असं करता करता मग गणेशजीचं आणि माझं असंच बोलणं वगैरे व्हायचं, म्हणजे मेसेजवर कॉलवर असंच। तर बोलता बोलता त्यांनी माझी भरपूर माहिती विचारली, मी पण त्यांची विचारली। तर गणेशजीचं लग्न झालेलं नव्हतं, सगळ्यात पहिली तुमच्या सर्वांचा डाऊट क्लिअर करतो, का गणेशजी अनमॅरिड होते, त्यांचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं। तर असंच बोलता बोलता मी मला पाहुणे पाहायला आले होते, तर मी एक दिवस त्यांना सहज बोलली की बा मला पाहायला पाहुणे आले होते, तर ते बोलले हो का। तर मी म्हटलं हो पाहुणे वगैरे पाहायला चालू आहेत। तर त्यांनी बोललो काय डिमांड आहे तुमची, तर मी त्यांना सांगितलं की बाबा मला असं काहीच नको, परंतु मला एक मुलगी आहे तिला ॲक्सेप्ट करणारा मला म्हणजे मुलगा हवा आहे। तर ते आधी हसले खूप की त्यांना म्हणजे हे गोष्ट पटली नव्हती की मला एक म्हणजे 6 वर्षाची होती तेव्हा स्वरा, की 6 वर्षाची मुलगीसुद्धा आहे। तर ते म्हणजे हेच म्हणत होते की नाही नाही तुम्ही खोटं बोलत आहे, तुम्हाला मुलगी वगैरे काही नाही। मी म्हटलं नाही मला खरंच मुलगी आहे। तर
मग असंच त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांनी मला डायरेक्टली विचारलं की बाबा तुम्हाला जर आवडत असेल तर मी तुमच्या मुलीचे संगोपन करायला आणि तिचा बाप व्हायला तयार आहे. तर मी म्हणजे आश्चर्यचकित पडली, जसे तुम्ही सर्वजण पडता की बाबा तुम्ही ताई मॅरिड आहे, तुम्ही डायवर्सी आहे, तुम्हाला 6 वर्षाची मुलगी असतानासुद्धा गणेशजीने ॲक्सेप्ट कसं केलं. परंतु मला गणेशजीने त्या दिवशी होकार दिला. परंतु मी त्यांना सांगितलेलं होतं की मी लग्न त्याच वेळेस करणार जेव्हा तुमच्या घरच्यांना सांगणार की मी या मुलीसोबत लग्न करत आहे, तुमच्या घरचे माझ्या घरी येऊन माझ्या आईबाबाशी बोलतील, त्याच्यानंतर ते सर्व ॲक्सेप्ट करतील की मी डायवर्सी आहे, मला एक मुलगी आहे आणि त्या मुलीचं संगोपन याच्या पुढे लग्न झाल्यानंतर तुम्ही करायला तयार आहे. हे सर्व जर तुमच्या घरचे माझ्या घरी येऊन बोलतील तरच मी लग्नाला होकार देईल, नाहीतर फक्त तुम्ही म्हणून आले म्हणून मी लग्नाला होकार देऊ शकत नाही आणि माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊनसुद्धा मी लग्न करणार नाही. तर मित्रांनो, याच्या पुढची स्टोरी मी दुसऱ्या भागात सांगेन. याच्या पुढे काय झालं, काय गणेशजी त्यांच्या घरच्यांसोबत बोलले, त्यांच्या घरच्यांनी होकार दिला की नकार दिला आणि याच्या पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन. ठीक आहे, तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. आणि म्हणजे आमची ओळख झाल्यानंतर स्वराची आणि त्यांची पण मी 1-2 वेळा भेट करून दिली की म्हणजे यांचं बॉन्डिंग जमते का एकमेकांसोबत, की त्यांना भेटायला नेलं मी स्वराला, ते कसे बोलतात स्वरासोबत कसे नाही, आणि स्वराला सांगितलं हे माझे फ्रेंड आहेत असं तसं. तर स्वरा पण त्यांच्यासोबत चांगलं भेटायची बोलायची सर्व. तर नेक्स्ट पार्ट पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार.